मन मनाचे आजार भूताचं झपाटणं आणि देवीचं अंगात येणं यापैकी आपण भासाने आणि भ्रमाने भूताची निर्मिती कशी होते हे बघितलं पण आपण त्या विषयाच्या अधिक खोल टप्प्याकडे आता जातो आहे की माणसाचं मन म्हणजे काय आणि माणसाचं मन आजारी पडतं म्हणजे काय माणसाचं मन म्हणजे काय का हा प्रश्न मी असंख्य ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विचारलेलं आहे तो बहुधा आपल्याला कवितेमध्ये ऐकलेलाच माहीत असतो बहिणाबाईच्या की मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मातं होतं होतं भुईवर गेलं गेलं आभाळात मन एवढं एवढं जसं खाकसाचा दाणा मन केवढं केवढं आभाळात ते मायेना असं कसं झालं देवा असं कसं रे घडलं असं कसं जागेपणी तो हे सपानं पडलं म्हणजे हे मन इतकं विचित्र आहे की म्हटलं तर खसखसीच्या दाण्या एवढं ते बारीक आहे आणि म्हटलं तर संपूर्ण आभाळामध्ये मा ते मावणार नाही एवढं ते विशाल आहे आणि म्हणून जागेपणी स्वप्न पडणं ही गोष्ट जशी आपल्याला समजू शकत नाही तसंच मन आणि मनाचा कारभार हा जणू काही जागेपणी पडणाऱ्या स्वप्नाच्या सारखा आहे असं बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे पण म्हणजे पुन्हा हा प्रश्न राहतोच की मन कुठं आहे हा प्रश्न ज्या ज्या वेळेला विचारला जातो त्यावेळी बहुदा आपल्या डाव्या बाजूला छातीवर हात ठेवून लोक या ठिकाणी मन आहे असं म्हणतात त्या ठिकाणी मन वगैरे काही नसतं त्या ठिकाणी एक हृदय नावाचा मासाचा पंप असतो आणि तो सगळ्या शरीरभर रक्त पाठवत असतो आणि अजूनही जर कुणाला विचारलं की मनाचं चित्र काढ तर बहुधा तो एक बदामाची आकृती काढतो आणि त्याच्यामधनं आरपार गेलेला बाण दाखवतो मग मन आपलं असतं कुठं विज्ञानाने हे आता निर्विवादपणे सिद्ध केलेलं आहे की आपल्या मेंदूमध्येच आपलं मन असतं आपल्या भावना आपल्या वासना आपल्या कल्पना आपली स्मरणशक्ती आपली जाणीव आपण जे जे म्हणून आहोत त्या त्या सगळ्यांचं अस्तित्व हे आपल्या मेंदूमध्येच नियत असतं म्हणजे माणसाच्या मेंदूमध्ये काही अब्ज एक अब्ज म्हणजे शंभर कोटी काही अब्ज मज्जापेशी असतात त्या मज्जापेशी एकमेकाला विद्युत रासायनिक स्पंदनाने जोडलेल्या असतात आणि आपल्याला ज्ञानेंद्रियाच्याद्वारे जे ज्ञान मिळतं ते ज्ञान या मज्जा मेंदूच्या विविध भागांच्यामध्ये जातं त्या ज्ञानाचा अर्थ लावला जातो आणि त्याच्यामुळे आपल्या मनाची निर्मिती होते त्यामुळे लक्षात घ्या की माणूस कधी मरतो असा जर प्रश्न विचारला तर लोक बहुधा उत्तर देतात हृदयक्रिया बंद पडल्यानंतर मरतो त्यांना जर असं म्हटलं की हृदयावर तर ऑपरेशन करतात ते ऑपरेशन करताना तुमचं हृदय बाजूला ठेवलेलं असतं त्याला यंत्र लावलेलं असतं तरी देखील तुम्ही जिवंतच असता माणूस कधी मरतो याचं उत्तर माणसाच्या मेंदूचा रक्त पुरवठा तीन मिनिटापेक्षा जास्त काळ खंडित झाला तर माणसाच्या मेंदूंच्या पेशीचं विघटन चालू होतं त्याच्या पेशीची माती होते ते पुनरुज्जीवन होणं शक्य नसतं आणि त्यामुळे माणूस म्हणजे माणसाची जाणीव ती संपूर्णपणे नष्ट होती ब्रेन डेथ म्हणतो ती तर निश्चितपणे होतीच होती, होती। याचाच अर्थ असा की आपल्या मेंदूमध्येच जर आपलं मन असेल आणि जर आपल्या मृत्यूबरोबर त्या मेंदूतल्या पेशींचं विघटन होत असेल तर जाता जाता एक गोष्ट या ठिकाणीच सांगून टाकली पाहिजे की आत्मा अस्तित्वात असणं शक्य नाही परंपरेने आपल्याला असं सांगण्यात आलं की माती असशी मातीत मिळशी हे आत्म्याला लागून असे तुझं शहर तुझं शरीर मातीत जाणार आहे पण तुझा मेंदू किंवा मेंदूची माहिती नसल्यामुळे आत्मा याला मात्र हे मातीत जाण्याचा नियम लागू नाही पण आधुनिक विज्ञान असं सांगतं की तुमची सगळी बुद्धी तुमची सगळी भावना तुमचं सगळं स्मरण हे तुमचा मेंदू ज्यावेळी नष्ट होतो त्यावेळेला नष्ट होतं त्यापैकी एकही गोष्ट बाहेर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आत्म्याने पुनर्जन्म घेणं आणि त्या पुनर्जन्मामध्ये मागच्या जन्मामधल्या गोष्टी आठवणं ही गोष्ट आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीनं सर्वस्वी अशक्य आहे जे सांगितलेलं अजून भल्याभल्यानं भल्या ना आवडत नाही पण हे जे मी तुम्हाला मनाबद्दल सांगितलं हा मनाचा थोडासा आपण असं म्हणू की विज्ञानाच्या अंगाने सांगितलेला भाग झाला आपल्या विषयाच्या अंगाने समजून घेण्यासाठी आपण मनाचं दुसरं एक रूपक घेऊ आपल्याला हिमनग माहीत आहे हिमनगाचा एक अष्टमांश भाग पाण्याच्या वर असतो आणि सात अष्टमांश भाग पाण्याच्या खाली असतो नेमकं त्याच प्रकारे मी जे आत्ता बोलतोय आणि तुम्ही जे ऐकताय ते माझ्या त्या वरच्या एक अष्टमांश मनाने ज्याला आपण व्यक्त मन म्हणतो मन म्हणतो किंवा कॉन्शियस माइंड म्हणतो त्याने तुमच्या व्यक्त मनाशी प्रगत मनाशी किंवा कॉन्शियस माइंडशी साधलेला हा संपर्क आहे पण या मनाच्या पलीकडे आपल्याला एक अप्रगट मन असतं अव्यक्त मन असतं सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस मन असतं आणि ते जवळजवळ सात अष्टमांश असतं म्हणजे आपल्याला कोणीतरी एक मित्र वीस वर्षांनी अचानकपणे भेटतो वीस वर्षामध्ये आपण त्याचा चेहरा बघितलेला नाही त्याचा आवाज ऐकलेला नाही त्याचा आपल्याला कधी पत्र मिळालेलं नाही वीस वर्षानंतर तो भेटल्यानंतर आपण म्हणतो अरे गंप्या तू लका इकडं कुणीकडे तुला आठवत आहे का की आपण दोन वर्ष शाळेमध्ये एकाच बाकावर बसायचो आपण अशी अशी गंमत केली आपण त्या त्या मास्तरांचा मार खाल्ला आता तुम्ही विचार करा की जो गंप्या तुम्ही वीस वर्षात अजिबात बघितला नाही ऐकला नाही त्याचं पत्र आलं नाही तोच हा गंप्या हे वीस वर्षांनी कसं कळलं तुमच्या मनाला तर तुमच्या मनाच्या अंतर्मनाच्या भागामध्ये त्या गंप्याची आठवण ही साठवून ठेवलेली होती म्हणजे आपलं जे अंतर्मन असतं ते अंतर्मन एखाद्या गोडाऊनसारखं असतं की ज्या गोडाऊनमध्ये भरपूर माल भरलेला असतो आणि आपलं जे बाह्यमन असतं ते बाह्यमन गोडाऊन कीपरसारखं असतं रखवालदारासारखं असतं आणि गोडाऊन कीपरचं काम हे असतं की गोडाऊनमध्ये जो माल आहे त्यापैकी जो माल मालक मागेल तो आणून देणं त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला गंप्या नावाचा मित्र दिसतो त्यावेळी आपलं मन अंतर्मनातून त्या, त्या गोडाऊनमध्ये असलेल्या गंप्या नावाच्या मित्राची स्मृती बाहेर काढतं आणि तपशिलासह ती तुम्हाला माहिती करून देतं लक्षात घ्या की मेंदूमध्ये प्रत्यक्षात असे भाग नसतात तुम्ही जर पेशी बघितली तर त्या पेशीमध्ये असे एक अष्टमांश आणि सात अष्टमांश असे भाग नसतात पण मेंदूचं काम कसं चालतं हे समजून घेण्यासाठी हे रूपक अतिशय उपयुक्त आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून या क्षणापर्यंतच्या सर्व गोष्टी आपल्याला आठवत नाहीत त्या आठवल्या तर आपलं जगणं होईल आणि विशेषत जीवनामध्ये अनेक अपेक्षाभंग असतात निराशा असतात व्यथावेदना असतात त्या सगळ्या घेऊन आपल्याला जगावं लागतं पण मग आपण काय करतो त्या व्यथावेदनाचं निराशांचं आणि अपेक्षाभंगांचं म्हणजे समजा तुमची कोणतीही चूक नसताना तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता तिथल्या बॉसने तुम्हाला विनाकारण झापलं तुम्हाला मनातनं असा राग येतो की काही कारण नसताना याने झापलंय याला असं सुनावलं पाहिजे की पण दुसऱ्याच क्षणी तुम्ही विचार करता की याला सुनावून काय करू याच्याच हाताखाली रोज याचंच तोंड बघत नोकरी करायचे आणि मग तो राग तुम्ही गिळता म्हणजे काय करता तुम्ही अंतर्मनाच्या गोडाऊनमध्ये टाकून देता किंवा ज्या ठिकाणी विवाहित स्त्री पुरुष असतात त्या ठिकाणी बोलताना मी नेहमी एक गमतीदार प्रश्न विचारतो प्रश्न असा तुम्हीही तो स्वतःला विचारायला हरकत नाही भाषण ऐकताना की खरं सांगायचं आपल्यापैकी किती जणांना लग्नाच्या पूर्वी आपल्याला जसा नवरा किंवा जशी बायको पाहिजे होती असं वाटत होतं तसा नवरा किंवा तशी बायको मिळाली हमखास माझा असा अनुभव आहे की हा प्रश्न विचारल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघंही हसतात या हसण्याचा अर्थ काय असतो या हसण्याचा अर्थ असा असतो की जाऊ द्या डॉक्टर आता कशाला उगीच आमच्या भावनांच्यावरची खपली काढता लग्नाच्या पूर्वी आपल्यापैकी प्रत्येकाला राजकुमार तर पाहिजे असतो नाही तर राजकुमारी तरी पाहिजे असते परंतु प्रत्यक्षामध्ये कोणीतरी पमी यमी ठमी आपल्या वाट्याला येते पण मग तो राजकुमार पाहिजे किंवा राजकुमारी पाहिजे ही जी तुमची प्रामाणिक भावना आहे ती गेली कुठं ती तुम्ही अंतर्मनाच्या गोडाऊनमध्ये टाकून दिली आणि तुम्ही असं ठरवलं कि ये आपने बस की हे बस बसकी बात नाही या जन्मी आपल्याला हे शक्य नाही त्यामुळे तुमचं अंतर्मन हे गोडाऊनसारखं असतं तुमचं मन हे त्याच्यावरच्या रखवालदारासारखं असतं जोपर्यंत गोडाऊनमध्ये माल व्यवस्थित लावलेला आहे तोपर्यंत गोडाऊन नीट असतं पण धरून चाला की गोडाऊनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये माल यायला लागला इतका माल यायला लागला की गोडाऊन अस्ताव्यस्त झालं तो पार छपरापर्यंत भिडला त्यातला काही पलीकडनं बाहेर पडायला लागला काहीने जाळ्या ज्या होत्या लावलेल्या खिडक्याला त्या तोडल्या त्यातनं बाहेर पडायला लागला तर गोडाऊन इतकं अस्ताव्यस्त होतं की रखवालदाराला चटकन पाहिजे तो माल सापडत नाही किंवा गोडाऊन व्यवस्थित लावलेलं ला आहे पण रखवालदाराला जर डुलकी लागलेली आहे किंवा रखवालदाराने जर कुठलं तरी मादक पेय घेतलेलं आहे तरी त्याला त्या गोडाऊनमधला माल सापडत नाही याचा अर्थ असा की मन ज्यावेळी आजारी पडतं त्यावेळी बाह्य मन आणि अंतर्मन यांची सुसंगती संपते आणि ती सुसंगती संपल्यानंतर नेहमीच्या अनुभवापेक्षा काहीतरी वेगळं अनुभवाला यायला लागतं म्हणजे ज्या व्यक्तीला त्याचं मन आजारी पडतं त्याचं बाह्यमन आणि अंतर्मन याची सुसंगती संपते त्याचा चेहरा बदलतो त्याचे हावभाव बदलतात त्याचा आवाज बदलतो तो डोळे मिटायला लागतो कधी स्वतःभोवती गिरक्या घ्यायला लागतो तोंडातल्या तोंडात पुटपुटायला लागतो चुटक्या वाजवायला लागतो कधीकधी तो सामान्य माणूस थकून जाईल इतकी कामं करायला लागतो कधी कधी तो तासन तास आणि दिवसेंदिवस कुणाशीही न बोलता आणि प्रातर्विधीही न करता तसाच बसून राहतो कालपर्यंत जो माणूस चांगला होता तो माणूस आज असं वागायला लागलेला आहे बघितल्यानंतर आमच्या चळवळीतलं ते गाणं आहे की बोंब झाली गावात तर काय झालं काय झालं बोंब झाली गावात तर काय झालं काय झालं बाई याला भूतानी धरलं म्हणजे आपल्याला हे माहीत नसतं की शरीर असतं आजारी आणि शरीर आजारी पडल्यानंतर त्याला ताप येतो हे आपल्याला माहीत असतं पण मन आजारी पडतं आणि आजारी पडलेल्या मन या पद्धतीचं वर्तन करतं हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की हे जे काही त्या व्यक्तीच्या बाबत घडून आलेलं आहे ते एकतर भूताने झपाटणं आहे किंवा देवीचं अंगात येणं आहे आता लक्षात घ्या की भूताचं झपाटणं काय आणि देवीचं अंगात येणं काय भूत ही कल्पना अपवित्र मानली जाते आणि देवी ही कल्पना पवित्र मानली जाते पण प्रत्यक्षामध्ये भूत आणि देवी यांची संयुक्त आघाडी आहे की जी माणसाच्या मनात प्रवेश करते आणि त्याच्यामध्ये बिघाडी निर्माण करते आता की या बाबतीमध्ये जे काही घडतं त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक म्हणजे सौम्य मनोरुग्णता आणि दुसरी म्हणजे गंभीर मनोरुग्णता सौम्य मनोरुग्णतेला आपण म्हणतो मन न्यूरोसिस गंभीर मनोरुग्णतेला आपण म्हणतो मन सायकॉसिस सौम्य मनोरुग्णता जी असते त्या रुग्णतेचे चार प्रकार असतात एक म्हणजे ढोंग दुसरं म्हणजे पारंपारिक मान्यता वर्तन किंवा पारंपरिक प्राप्त वर्तन तिसरी गोष्ट म्हणजे संमोहन आणि चौथी गोष्ट म्हणजे प्रासंगिक मनोविघटन आता ज्या वेळेला आपण अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला कुठल्याही अंगात येण्याच्याबद्दल किंवा भूतानी झपाटल्याबद्दल पहिल्यांदा ते ढोंग आहे का नाही किंवा ढोंग असेल अशी एक कल्पना करावीच लागते म्हणजे एक अतिशय चांगलं उदाहरण चळवळीमध्ये मी नेहमी सांगतो ते कोल्हापूरकडचं आहे एका देवळामध्ये एक बुवा यायचा म्हणजे तो करायचाही बुवाबाजी आणि त्याचं नावही बुवा होता तो शनिवारी यायचा शनिवारी त्याच्याबरोबर साथीदारी यायचे त्याच्यानंतर मारुतीच्या समोरचा अंगारा ते उचलायचे ते बुवाच्या अंगावर तो अंगारा उडवायचे नंतर हळूहळू त्या बुवाच्या अंगामध्ये मारुतीच्या गाभाऱ्यामध्ये शनिवारी प्रत्यक्ष मारुत रायाचा संचार चालू व्हायचा आता इथपर्यंत काही हरकत नव्हती कारण अशा अनेक देवदेवता अनेकांच्या अंगात येतात आता हा बुवाकडे अंगात मारुती आल्यानंतर ज्या बायका प्रश्न विचारायला यायच्या त्यांच्या प्रश्नाची उत्तरं तो द्यायचा पण तो वागायचा ते असं की प्रश्नाची उत्तरं देत असताना तो त्या बाईच्या गळ्याभोवती हात टाकायचा आणि तिच्या कानामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा आता आपल्या समाजामध्ये कोणत्याही परपुरुषांनी जर अन्य परस्त्रीच्या गळ्याभोवती हात टाकला आणि तिच्या कानामध्ये तो कुजबुजायला लागला तर लोक पायातली काढून हातात घेतील पण या ठिकाणी असं होण्याचा काही प्रश्नच नव्हता कारण त्याच्या अंगामध्ये साक्षात बालब्रह्मचारी असलेला हनुमान आलेला होता आता हा प्रकार थांबवायचा कसा आमचा एक मित्र मला म्हणला की डॉक्टर बघा मी हा प्रकार कसा थांबवतो तो हा मित्र पाटील नावाचा तोही एका शनिवारी त्या देवळामध्ये गेला थोड्या वेळाने संध्याकाळी बुवा आला बुवाच्या बरोबरचे त्याचे भगत आले त्यांनी मारुतीच्या समोरचा अंगारा घेतला तो अंगारा फुफू करत उडवला तो अंगारा त्या बुवाच्या अंगावर गेला तो अंगारा थोडासा आमचा जो हा पाटील नावाचा मित्र होता त्याच्या अंगावर गेला थोडा वेळ गेल्यानंतर हळूहळू बुवाच्या अंगामध्ये मारुतीचा संचार झाला तो नेहमीप्रमाणे घुमायला लागला आजूबाजूच्या बायका आल्या त्या दोन बायकांना त्याने नेहमीप्रमाणे त्यांच्या गळ्याभोवती हात टाकून त्यांचं प्रश्नाचं उत्तर सांगितलं एवढ्यात या पाटीलच्या अंगामध्येही मारुतीचा संचार झाला पाटीलही जोरजोरामध्ये घुमायला लागला आता असं काय नाही आहे की मारुतरायाने एकावेळी एकाच्याच एका अंगात यावं असं काही लिहिलेलं ले नाही आहे त्याच्यामुळे मारुतराया जो बुवाच्या अंगामध्ये आलेला होता तो बायकांच्या गळ्याभोवती हात टाकून बायकांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता आणि जो मारुतराया पाटीलच्या अंगामध्ये आलेला होता त्यांनी बुवाच्या कमरेभोवती हात टाकले बुवाला उचललं आपटलं उचललं आपटलं आता हेही माझ्या अंगामध्ये संचार झालेला मारुतराया घडवून आणतोय हे म्हणायला तो मोकळा होता पण समजणेवाले को इशारा काफी होताय त्या पद्धतीनं बुवाला कळलं की काय घडतंय ते आणि मग आपोआप त्या बुवाच्या अंगातल्या मारुतरायाने जे उड्डाण केलं ते कधीही पुन्हा त्या देवळाकडे आणि बुवाच्याकडे मारुतराया फिरकला नाही हा सगळा प्रकार हा ढोंगाचा आहे की ज्याची चळवळ म्हणून प्रतिवाद केला पाहिजे दुसरा जो भाग आहे तो पारंपरिक मान्यताप्राप्त वर्तनाचा आहे म्हणजे आपल्याकडे अंगात येणं याला एक कल्चरल सँक्शन आहे परंपरेची मान्यता आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चिवरी नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये पशूंची हत्या लक्ष्मी आईच्या यात्रेच्या वेळेला व्हायची ती थांबवण्यासाठी आम्ही सत्याग्रह करत होतो त्या वर्षी ती यात्रेमध्ये हत्या होणार नाही असं आम्हाला जिल्हाधिकाऱ्याने आश्वासन दिलेलं होतं त्यामुळे त्या, त्या यात्रेमध्ये आम्ही रात्रीच्या वेळेला हजर राहिलेले होतो छबिन्याची पालखी ज्या वेळेला यायची त्याच्यानंतर ती हत्या सुरू व्हायची रात्री बाराची वेळ छबिन्याची पालखी निघाली सगळ्या गावामधनं ती फिरली तिच्याबरोबर ते जळते टेंभे होते अनेक त्या पालखीचे मानकरी होते ते सगळेजणं अंबाबाईचं उदं उदं म्हणत लक्ष्मीआईचं उदं उदं म्हणत सगळ्या गावातनं फिरलेली ती पालखी शेवटी गावाच्या बाहेरच्या पटांगणावर असलेल्या लक्ष्मीआईच्या देवळाच्या समोर आली ते संबंध जळते टेंभे ते सगळं भारलेलं वातावरण त्याच्याबरोबर आलेले हे सगळे पालखीचे भाविक हे सगळेजणं आल्यानंतर त्या समोरच्या मैदानावर आम्ही पन्नास साठ सत्याग्रही बसलेलो होतो आमच्या डाव्या बाजूला वीस पंचवीस हजार गावकरी बसलेले होते उजव्या बाजूला पाच सात हजार बायका बसलेल्या होत्या आणि पालखी जशी मंदिराच्या समोर आली त्यावेळी जे घडलं ते दृश्य मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या पाच सात हजार बायकांच्या पैकी किमान सात आठशे बायका एकदम उठल्या आणि लक्ष्मी आईचं चा चांग भलं असं करत ह असं करत त्यांनी घुमायला सुरुवात केली ते बघितल्यानंतर त्यावेळी तरी मला असं वाटलं की आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सोडून द्यावं हे काही आपल्याच्यानी जमणार नाही याच्यानंतर पुढं त्या यात्रेमधली पशुहत्या आम्ही थांबवली पशुहत्या थांबल्यामुळे अंगामध्ये येणारं बायकांचं प्रमाण हे बऱ्याच प्रमाणात कमी झालं तरी देखील बायका यात्रेला एस टी स्टँडवर यायच्या घुमायला लागायच्या गडाबळा लोळत देवस्थानाकडे जायच्या आणि दोन तीन तास घुमल्यानंतर त्यांच्या अंगामधलं नंतर, अंगा नंतर जायचं हे प्रकार थांबतात की नाही हे बघायला आम्ही सोलापूरहून नेहमी यात्रेच्या वेळेला चिवरीला जात असू सोलापूरहून चिवरीकडे जाणाऱ्या गाडीमध्ये नेहमीच यात्रेला जाणाऱ्या बायकांचा समावेश असे आणि जसजशी गाडी सोलापूर सोडायची आणि चिवरीच्या दिशेने जायला लागायची तशी हळूहळू त्यातल्या काही बायकांच्या अंगामध्ये यायला लागायचं आणि चिवरीचं स्टँडहीपर्यंत त्यांच्या अंगामध्ये मजबूत आलेलं असायचं चिवरीच्या स्टँडला उतरल्या की त्या जोरजोरामध्ये घुमायला लागायच्या लोळण घ्यायला लागायच्या त्या दिवशी त्या गाडीमध्ये आम्ही चळवळीतले कार्यकर्तो होतो पस्तीस ते चाळीस एक वृद्ध बाई होती तिच्याबरोबर तिची मुलगी आणि सून या दोन्ही तरण्यात आठ्या होत्या गाडी सुटली थोड्या वेळाने बाईने भंडारा काढला आपल्या लेकीच्या आणि सुनेच्या कपाळाला लावला त्यांच्या कपाळाला आम्ही लावावा म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये दिला कार्यकर्त्यांनी तो गाडीच्या खिडकीमधनं बाहेर टाकला त्या बाईला ते काही फारसं रुचलं नाही बरं वाटलं नाही थोड्या वेळाने गाडी चोरीकडे निघाली आणि हळूहळू ह करत त्या बायका घुमायला लागल्या गाडी जसजशी पुढं निघाली तसतसं त्यांचं घुमणं वाढलं त्यांचे हात हातामध्ये गुंफले गेले नंतर हळूहळू ते जे हात होते ते वर गेले बायका जोरजोरामध्ये घुमायला लागल्या तेवढ्यात कुठल्या तरी स्टॉपला गाडी थांबली ड्रायव्हर आणि कंडक्टर चहा प्यायला उतरले आणि आमच्यातला देशमुख नावाचा एक धट्टाकट्टा सहा फूट उंचीचा बलदंड शरीर यष्टीचा कार्यकर्ता उठला आणि हात वर करून जोरामध्ये घुमणाऱ्या त्या बायकांच्या समोर गेला आणि त्यांना असं म्हणाला काय लावलं तमाशा कळतंय की नाही जर अंगात आलेलं थांबलं नाही तर एक एक कानाखाली ठेवून देऊन गप्प बसायचं असं म्हटल्यानंतर जोरजोराने घुमणाऱ्या आणि हात वर गेलेल्या त्या बायकांचं घुमणं बरंच कमी आलं वर गेलेले सगळे हात जवळजवळ खाली आले आणि मग फक्त त्यांची मान आणि खाली घेतलेले गुंफलेले हात ह हा, 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 असं करत घुमायला लागले तेवढ्यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर आले ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना साधारणपणे कळलं असणार काय झालं ते ते आमच्या चळवळीला ओळखत होते गाडी सुरू झाली त्या कंडक्टरला थोडी हाऊस आली तो कंडक्टर त्या घुमणाऱ्या दोन तरुण बायकांच्याकडे गेला आणि म्हणला तुम्हाला माहीत नाही का ही सरकारी गाडी आहे याच्यामध्ये घुमायला परवानगी नाही जर अंगात येत असेल तर खाली उतरायचं आणि चालत जायचं असं तो बोलल्यानंतर हातामध्ये हात गुंफून मान इकडं तिकडं हलवत असं घुमणाऱ्या त्या बायका त्यांचे हात बाजूला सुटले आणि आहे राहू दे राहू दे राहू दे असं म्हणत त्यांच्या अंगामध्ये जे आलेलं होतं ते पूर्णपणे गेलं काय झालं आपल्याला कळलं का परंपरेची असलेली मान्यता तुटली आणि मान्यतेच्या ऐवजी मार खाण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाली म्हटल्यानंतर आपोआपच अंगात येण्याला तिलांजली मिळाली नंबर तीनचं अंगात येणं जे असतं ते आपण म्हणतो स्वसंमोहन किंवा हिप्नॉटिक ट्रान्स म्हणजे काय संमोहन ही मनाची एक अवस्था आहे त्यामध्ये काहीही विलक्षण अशा स्वरूपाची शक्ती मनाला प्राप्त होत नाही संमोहन ही मनाचं जसं स्वप्न जागृती झोप बेशुद्धी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था आहेत त्याच पद्धतीनं संमोहने मनाची एक अवस्था आहे त्यामध्ये मन तंद्रित गेलेलं असतं किंवा घालवलेलं असतं आणि ते सूचनांशी जोडलेलं असतं त्याच्यामुळे ज्या वेळेला बायकांच्या अंगामध्ये जत्रा यात्रेमध्ये येतं त्यावेळेला त्यांना तो सगळं वातावरण त्या ठिकाणी होणारा सगळा ढोलाचा आवाज या सगळ्याच्यामुळे एक प्रकारची संमोहन अवस्था प्राप्त व्हायला मदत होते म्हणजे नवरात्रीला ती देवीची मूर्ती असते तिला हिरवागार शालू नेसवलेला असतो दैत्यावर पाय रोवून ती उभी असते लखलख लखलख सगळीकडे दिव्याच्या माळा लखलखत लग, असतात धूप आणि दीप जाळले जात असतात त्या धूपाचा वास नाकामध्ये शिरत असतो आणि लक्ष्मी आईची किंवा अंबाबाईची किंवा संतोषी माताची जोरदार आरती चालू असते या सगळ्याच्यामुळे प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं उद्दीपन होतं आणि एका ज्ञानेंद्रियाचं सातत्याने जरी उद्दीपन झालं तरी माणूस संमोहन अवस्थेमध्ये जाऊ शकतो मग त्या आरतीच्यामुळे कानाचं उद्दीपन होतं तो जो धूप जाळला जातो त्यामुळे नाकाचं उद्दीपन होतं समोर ज्या बायका घुमत असतात अंगात येऊन त्याच्यामुळे मेंदूचं आणि डोळ्याचं उद्दीपन होतं लख, लख, लख जी रोषणाई असती त्यामुळेही डोळ्याचं उद्दीपन होतं अशी अनेक इंद्रिय एकाच वेळी दमल्यामुळे माणसं हळूहळू संमोहन अवस्थेमध्ये जातात आणि असं मानलं जातं की त्यांच्या अंगामध्ये देवीचा संचार झालेला आहे प्रत्यक्षामध्ये हा देवीचा संचार ही एक प्रकारची संमोहन अवस्था असते कोणाचीही इच्छा असेल तर कार्य करते त्यांना पंधरा मिनटामध्ये संमोहन अवस्थेमध्ये नेऊन हे कसं घडतं आणि काय घडतं हे सांगू शकतात दाखवू शकतात परंतु ही संमोहन अवस्था असते हे कसं सिद्ध होतं मी पुन्हा आपल्याला चळवळीतलंच एक उदाहरण देतो संमोहन अवस्थेमध्ये एकतर माणसाला असली कसलीही शक्ती प्राप्त होत नाही की जी नेहमीच्या मनाला नसते आणि संमोहन अवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःच्या जीवाला जर धोका निर्माण झाला तर माणूस खाडकन संमोहन अवस्थेमधनं बाहेर येतो एका गावामध्ये आमच्या एका कार्यकर्त्याने अंगात येण्यावर भाषण दिलं गावकऱ्यांना पटलं नाही गावकरी म्हणाले शाण्यात उद्या गावची यात्रा आहे छबिन्याची पालखी निघते त्यावेळी पन्नास साठ बायकांच्या अंगात येतं तुम्हाला जर खरंच काही दाखवायचं असेल तर उद्या या आणि ज्या वेळेला बायकांच्या अंगात येतं त्यावेळी ते, ते खरं आहे का खोटं आहे हे आम्हाला तुम्ही पटवून द्या दुसऱ्या दिवशी हा कार्यकर्ता गेला माईकवर उभा राहिला पलीकडच्या बाजूला छबिन्याच्या पालखीची तयारी झालेली होती जोरजोरामध्ये ढोल वाजायला लागलेले होते बायकांच्या अंगामध्ये आलेलं होतं बायकांच्या अंगामध्ये येऊन त्यांचं घुमणं चालू झालेलं होतं आता कार्यकर्ता काय करतो इकडं लोकांचं लक्ष होतं हा आमचा कार्यकर्ता सर्पमित्रही होता तो त्या माईकवर उभा राहिला त्यांनी एक पिवळी जर्द अशी धामीण आपल्याबरोबर नेलेली होती लांबनं ती त्यांनी धामण दाखवली आणि सांगताना माईकवरनं असं सांगितलं की हा पिवळा जर्द अस्सल नाग मी आणलेला आहे हा नाग मी आता ज्यांच्या अंगामध्ये आलं त्यांच्या दिशेने सोडणार आहे ज्यांना अंगामध्ये खराच देव किंवा देवी आलेला असेल त्यांना हा नाग काही करणार नाही पण ज्यांच्या अंगामध्ये खोटी देवी आलेली असेल त्यांना जर या नागाने काही केलं तर मग त्याच्याबद्दल मी काय करणार नाही आणि त्याने ती धामण खाली ठेवण्याचा अवकाश अंगामध्ये आलेल्या सगळ्या बायकांच्या अंगातलं धडा 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 देव्या बाहेर आल्या आणि भीतीनं घाबरून ती धामणं आपल्या बाजूला तर येत नाही ना त्यांना जी धामणे नाग वाटत होतो होती ते बघत ते उभे राहिले याचा अर्थ असा की ते संमोहन अवस्थेमधनं जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे धाडकन बाहेर आले त्याच्यामुळे अंगात येण्याचे प्रकार एक म्हणजे ढोंगाचा दुसरा पारंपारिक मान्यताप्राप्त वर्तनाचा तिसरा मी आत्ता सांगितला तसा स्वसंमोहनाचा आणि चौथा चळवळीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रासंगिक मनोविघटनाचा ज्याला आपण हिस्टेरिया म्हणतो म्हणजे काय होतं म्हणजे असं की आपल्याला जर एक उदाहरण दिलं तर समजून घेता येईल समजा जर धो 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 पाऊस पडला धरण पूर्ण भरलं आणि धरणाच्यामध्ये आता पाणी साठण्याची शक्यता उरली नाही तरीही जर पाऊस पडत असेल तर धरणाचे दरवाजे उघडले जातात जादा पाणी बाहेर सोडलं जातं जर धरणाचे दरवाजे उघडले नाहीत जादा पाणी सोडलं नाही तर पाण्याच्या दबावाने धरण फुटण्याची शक्यता असते हेच रूपक तुम्ही बाईच्या मनाला वापरून बघा आपल्या देशामध्ये बाईच्या मनातलं दुःखाचं धरण लवकर भरतं कारण तिने दुःखी व्हावी अशीच एकूण पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्था अस्तित्वामध्ये असते ज्या वेळेला तिच्या मनाचं दुःखाचं धरण भरतं त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये त्याच्यावरचा उपाय नसतो आणि मग आणि ते भरण्याची अनेक कारणं असतात म्हणजे एका बाजूला माहेर तुटलेलं असतं दुसऱ्या बाजूला सासर लाभलेलं नसतं काही वेळेला छळ चालू असतो काही वेळेला मूल नसतं काही वेळा घरातली इस्टेट गेलेली असते काही वेळेला नवरा विचित्र वागत असतो त्याला दारूचं व्यसन लागलेलं असतं अशा वेळेला या प्रश्नाची काही उत्तरं बाईला माहीत नसल्यामुळे समजा की लग्न होऊन पाच वर्ष झाली आणि बाईला मूल नाही आहे तर एका बाजूला शेजारी पाजारी टोमणे मारायला लागतात दुसऱ्या बाजूला सासू दुसऱ्या लग्नाचा विचार करायला लागते तिसऱ्या बाजूला नवरा दारू पिऊन आल्यानंतर लाथ मारायला लागतो कारण तिच्या पोटी संतती नाही म्हणून चौथ्या बाजूला माहेरचे म्हणतात बाईगं तुझं लग्न करून दिलं आता तू आणि तुझं नशीब अशा वेळेला एखाद्या शुक्रवारी संध्याकाळ दाटून येत असताना आणि घंटेचा आवाज ऐकल्यानंतर देवीच्या समोर या बाईच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचानक बदलतात तिचे हात वर जातात तिचे केस मोकळे सोडले जातात तिचा आवाज बदलतो आणि ती घुमायला सुरुवात करते आणि मग आजूबाजूच्या बायका म्हणतात की शुक्रवारचा दिवस आहे हिच्या अंगामध्ये देवी आली बरं का या अंगामध्ये देवी आल्याचे काही फायदे तिला तात्काळ मिळतात म्हणजे आजूबाजूच्या ज्या बायका तिला इतर वेळेला टोमणे मारत असतात त्या मात्र त्या दिवशी येतात तिची पूजा करतात आणि स्वतःचे प्रश्न तिला विचारतात जी सासू इतर वेळेला छळत असते ती सासू त्या दिवशी तिची सेवा करते तिला काय पाहिजे काय नको ती बघते कारण तिच्या अंगात देवी आलेली असते जो नवरा दारू पिऊन तिला रोज मारहाण करत असतो तो नवरा दारू पिऊन येतो पण त्या दिवशी तिला लाथ मारत नाही कारण नवऱ्याच्या मनामध्ये भीती असते की हिच्या अंगामध्ये देवी आलेली आहे त्यामुळे लाथ डायरेक्ट देवीला लागण्याचा धोका आहे याचा अर्थ असा की ती बाई स्वतःचं तुटू पाहणारं मन म्हणजे स्वतःचं अंतर्मन आणि बाह्य मन याचा परस्पर संवाद संपणं विसंगती निर्माण होणं हे स्वतःचं तुटू पाहणारं मन काही काळासाठी अन्य भूमिकेमध्ये जाऊन वाचवते म्हणून आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये नेहमी असं सांगत असतो की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला क्रोधापेक्षा करुण्याची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त आहे ज्या बाईच्या अंगामध्ये येतं तिची थट्टा करून काही साधत नाही तर तिच्या अंगामध्ये काय येतं हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरचा उपचार हा तसं म्हटलं तर सोपा उपचार असतो याचं कारण हा सौम्य मानसिक आजार आहे पण त्याच्यावरचा सामाजिक उपचार हा जास्त अवघड उपचार असतो कारण ज्या समाजवास्तवामध्ये ती जगत असती कुटुंबामध्ये समाजामध्ये ते वास्तव जर बदललं नाही तर परत परत तिला हा आजार होण्याची शक्यता असते म्हणजे दातखिळ बसलेली बाई आपण अनेकांनी बघितलेलं असेल दातखीळ बसण्याची दोन कारणं असतात एक म्हणजे टिटॅनस आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक ताणतणाव यापैकी टिटॅनसारखं जे कारण आहे ते मी ज्यावेळी चाळीस वर्षापूर्वी डॉक्टर झालो त्यावेळी ते रुग्ण दिसायचे आता जवळजवळ सगळेजण लहानपणी अँटीटिटॅनसची इंजेक्शनं टोचून घेतात त्यामुळे ते, ते रुग्ण दिसत नाहीत त्यामुळे आता ज्या बायकांची अचानक दातखिळ बसते त्याला उपाय काय असं विचारलं तर लोक असं सांगतात की त्यांच्या तोंडामध्ये तुम्ही उलथ न घाला त्यांना चपलाचा वास द्या त्यांचं नाक दाबा वगैरे 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 आता लक्षात घ्या हे जे मी मगाशी तुम्हाला अंगात येणं सांगितलं ज्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये हिस्टेरिया म्हणतात त्याचं नाव आहे एक खरं खुरं नाटक म्हणजे बाईच्या अंगामध्ये देवीचा संचार होतो हे ती नाटक करत नसते ती खरं खुरं नाटक करत असते कारण त्यावेळी तिच्या अबोध मनाच्या पातळीवर ती स्वतः देवीचं बनलेली असते उदाहरणाचा संबंध असा की ज्या वेळेला बाईची दातखिळ बसते त्यावेळेला तिला उपाय काय असं विचारल्यानंतर लोक असे आघोरी लो उपाय सांगतात की दातामध्ये उलथ न घाला किंवा नाक दाबून धरा किंवा जोड्याचा तिला काहीतरी वास द्या एक वेगळा उपाय मी आपल्याला सांगतो ज्या बाईची दातखिळ बसलेली आहे त्या बाईला तुम्ही एका खोलीमध्ये ठेवा त्या खोलीमधनं सर्व लोकांनी निघून जावा पंधरा ते वीस मिनटामध्ये त्या बाईची दातखिळ आपोआप निघते याचं कारण असं जे मी मगाशी सांगितलं की अंगात येणं हे एक खरं नाटक असतं आणि जगामध्ये असं कुठलंच नाटक नाही की जे प्रेक्षकांच्याशिवाय चालू शकतं आता असं म्हटल्यानंतर लोकांना हसू येतं पण मी त्यांना असं म्हणतो की हे हसणं हे बरोबर आहे का त्या बाईला दातखिळ बसल्यामुळे बोलता येत नसतं पण ती बाई खरं म्हटलं तर मूक आक्रंदन करत असते आणि सांगत असते की अरे आता तरी माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे तिच्या दातखिळ बसल्यानंतर त्या दिवशी तरी तिला थोडा आराम मिळतो आजूबाजूचे लोक येऊन सहानुभूतीने काहीतरी तपास करतात सासूबाई त्या दिवशी संध्याकाळचं काम तिला करायला लावत नाहीत त्यामुळे तिचं दातखिळ बसणं हे भले खरेखुरं नाटक असेल पण ते तिच्या वेदनेतून निर्माण झालेलं असतं त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचं अंगात येणं हे ज्या वेळेला प्रासंगिक मनोविघटन असतं ते एका मानसिक सौम्य रुग्णतेचा भाग असतं त्यावेळेला एका बाजूला आवश्यक तेवढा वैद्यकीय उपचार आणि दुसऱ्या बाजूला योग्य त्या पद्धतीचा सामाजिक बदल संबंधित व्यक्तीच्या कौटुंबिक सामाजिक जीवनात यामुळे आपण याचा उपाय करू शकतो आता याच्या पलीकडे आपण जो विचार करतोय तो गंभीर मानसिक आजाराचा करतोय ज्याला आपण सायकॉसिस सा असं म्हणतो खरं म्हटलं तर गंभीर मानसिक आजार जो आहे तो गंभीर मानसिक आजार हा कार्यकर्त्यांनी उपचार करण्याची बाब नाही तो तुम्हाला वैद्यकीय तज्ज्ञाच्याकडेच नेण्याची गोष्ट आहे परंतु या मानसिक आजारामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडते की जी गोष्ट घडलेली आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला त्याचा संबंध भूताशी किंवा देवी अंगात येण्यासाठी आहे असं वाटू शकतं त्याला म्हणतात मनोभ्रम किंवा हॅल्युसिनेशन्स म्हणजे समोर कोणीच नसतं पण व्यक्तीला अकराळ विकराळ राक्षस दिसतो किंवा तेजपुंज देवी दिसते कोणीच बोलत नसतं पण कानामध्ये मंजूळ घंटानाद येतात किंवा कानामध्ये धमकी येते आजूबाजूला कसलाच वास नसतो पण कधी चंदनाचा सुगंध येतो तर कधी अत्यंत कुजलेल्या कचऱ्याचा वास येतो स्पर्श कोणीच करत नसतं पण काही वेळेला डोक्यात सुया टोचल्यासारखं वाटतं तर काही वेळेला अत्यंत प्रेमाने कोणीतरी आपल्याला स्पर्श करतोय असं वाटतं म्हणजे मगाशी मी आपल्याला सांगितलं की इंद्रियजन्य भ्रमामध्ये दोरी असते आणि साप दिसतो पाणी नसतं असतं ते रणरण तर डांबर आणि ऊन पण पाणी दिसतं काहीतरी असतं वेगळं दिसतं परंतु मनोजन्य भ्रणामध्ये काहीच नसतं तरी देखील ते आहे असं मेंदूला ठामपणे वाटतं आणि असं ज्या वेळेला रुग्ण बोलायला लागतात त्यावेळेला आपल्याला दोनच शक्यता वाटतात त्यापैकी एक शक्यता म्हणजे की याला कुणीतरी बाहेरच्यानी झपाटलेलं आहे किंवा दुसरी शक्यता म्हणजे याच्या अंगामध्ये संचार झालेला आहे म्हणजे आमच्याकडे काही वर्षापूर्वी एक केस आलेली होती ती बाई सांगलीची होती तिचं नाव सहस्रबुद्धे तिला हळूहळू असं जाणवायला लागलं की तिच्या मागं मागं घरामध्ये कोणीतरी फिरतं आहे घरामध्ये कोणीतरी फिरणारी जी व्यक्ती होती ती हळूहळू तिला स्पर्श करायला लागली अत्यंत मऊ मुलायम स्पर्श त्याच्यानंतर ती सहस्त्रबुद्धेबाईंच्या कानामध्ये बोलायला लागली आणि मंजूळ आवाजामध्ये असं सांगायला लागली की अगं तुला आठवत नाही आहे का तू पूर्वीच्या जन्मामधली झाशीची राणी आहेस आणि तू युद्धावर गेलीस तू अकाली मरण पावलीस त्यामुळे तुझी धर्मकृत्य करायची राहिली हा झाशीच्या राणीचा पुनर्जन्म आहे तेव्हा अमकी 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 धर्मकृत्य तू या जन्मामध्ये करायला लाग आणि काही दिवसानंतर तर त्यांना झाशीच्या संस्थांची कुलस्वामीने अंबादेवी साक्षात सहस्त्रबुद्धेबाईंना दिसायला लागली त्यामुळे त्यांना आधी देवीच्या पावलाचा आवाज आला नंतर स्पर्श जाणवला नंतर प्रत्यक्षामध्ये आदेश मिळाला आणि नंतर तर दर्शनच घडलं यामुळे सहस्रबुद्धेबाईंनी हे सांगायला सुरुवात केली की मी झाशीच्या राणीचा पुनर्जन्म आहे किंवा झाशीच्या राणीचा अवतार आहे ज्या वेळेला सातारला या बाईंचा कार्यक्रम झाला त्यावेळेला त्याच्या विरोधात निदर्शनं करायला आणि लोकांना वस्तुस्थिती समजावून सांगायला आम्ही उभे होतो मला आठवतं की त्या बाई आल्या गाडीतनं उतरल्या आमच्या समोर जिन्याच्या पायऱ्या चढत वर गेल्या आणि थोड्या वेळाने स्वतःच खाली आल्या माझ्या बाजूला एक गोरा गोमटा गोडबोले नावाचा मुलगा उभा होता त्याच्याकडे बोट दाखवत म्हणल्या आत्ता आठवलं तू माझ्या सैन्यामध्ये सरदार होतास म्हणजे लक्षात घ्या त्या बाईच्या बाकीच्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या नीटपणे पार पाडत होत्या नवऱ्याला जेवायला घालत होत्या मुलांना शाळेमध्ये पाठवत होत्या अन्य काही ज्या गोष्टी आहेत त्या बघत होत्या पण एका बाबतीमध्ये त्यांचं पूर्णपणे मन बदललेलं होतं की त्यांना ही पक्की खात्री झालेली होती कि त्या पुनर जन्मा हैत। त्या की त्या झाशीच्या राणीच्या पुनर्जन्म आहेत म्हणजे ज्या वेळेला आपल्याला अंगात येतं त्यावेळेला दोन किंवा तीन तासाची गोष्ट असते परंतु ज्या वेळेला मन गंभीरपणे आजारी पडतं त्यावेळेला मात्र ते मन पुन्हा बरं करेपर्यंत किंवा बरं होईपर्यंत व्यक्ती याच स्वरूपाची आपण आहोत या भ्रमामध्ये वावरत असतं एकदा आमच्याकडे अशी एक केस आलेली होती की मुलीची शाळा घरापासून जवळजवळ दोन किलोमीटरवर होती रस्ता तसा सुनसान होता नववीच्या परीक्षेची वेळ जवळ आलेली होती मुलगी शाळेला निघाली वाटेमध्ये एक पिंपळाचं झाड होतं त्या झाडावर एक म्हातारी जख्खबाई तिला दिसली की जी तिला आपल्याकडे बोलवत होती मुलगी घाबरली किंचाळली आणि परत आली आणि ती म्हणली की मी शाळेला जाणार नाही कारण त्या पिंपळाच्या झाडावर जख्ख म्हातारी बसली आहे आणि ती मला आपल्याकडे बोलवती हो घरचे लोक तिच्याबरोबर गेले त्यांनी बघितलं पण त्यांना ती म्हातारी दिसली नाही ते म्हणाले कुठं म्हातारी आहे मुलगी म्हणाली तुम्हाला दिसत नसेल मला ती स्पष्ट आहे तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्याचं जाळं आहे तिचा प्रत्येक केस पिकलेला आहे त्याची मान लटलटा हालती आहे आणि ती बोट दाखवून मला म्हणतेय माझ्याकडे ये माझ्याकडे ये परीक्षेला जाऊ नकोस मी अजिबात परीक्षेला जाणार नाही आता अशा वेळेला एका बाजूला झाशीची राणी अंगात आली तर आपण असं म्हणणार की पुनर्जन्म आहे वा झाशीच्या राणीचा संचार झाला आणि दुसऱ्या बाजूला जर पांढरीशुभ्र जख्ख म्हातारी आकृती दिसली तर आपण असं म्हणणार की भूतानी झपाटलं या दोन्ही ठिकाणी आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे की हा गंभीर मानसिक स्वरूपाचा आजार आहे आणि त्याच्यावर आज बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये उपचार आहे म्हणजे आजची परिस्थिती काय आहे अजूनही अशा स्वरूपाचा मानसिक आजार झाल्यानंतर लोक मानसोपचार तज्ज्ञाच्याकडे येण्याच्या ऐवजी ते बहुधा कुठल्या तरी मांत्रिकाकडे तांत्रिकाकडे बाबाकडे बुवाकडे भगताकडे जातात आणि ते का जातात आणि त्याच्यामुळे तोटा काय होतो हे त्यांना कधीच समजावून सांगितलं जात नाही त्यातही काही वेळेला बाबाकडे बुवाकडे गेल्यानंतर त्यांना बरं वाटतं आणि त्यामुळे तर लोकांची खात्रीच पडते त्याचं कारण एवढंच की काही गंभीर मानसिक का आजार देखील आणि सौम्य मानसिक आजार तर नक्कीच हे काही काळ येतात काही काळ बरे होतात पुन्हा काही काळाने येतात त्यामुळे ज्यामध्ये रोगी आपोआप बरा होणार असतो त्या काळात जर तो मांत्रिकाकडे गेला बाबाकडे गेला भगताकडे गेला आणि त्या काळात बरा झाला तर त्याचं श्रेय काही कारण नसताना त्या बाबाला बुवाला किंवा भगताला मिळतं म्हणजे वैद्यकीय परिभाषेमध्ये असं म्हणतात की ट्रीटेड मिझल इज क्युअर्ड इन वन वीक अँड अनट्रीटेड मिझल इज क्युअर्ड इन सेव्हन डेज याचा अर्थ असा की सात दिवसामध्ये तुमचा जे गोवर आहे ते बरं होतं आणि उपचार न दिलं तर गोवर जे आहे ते आठवड्यात बरं होतं याचा अर्थ गोवर बरंच होतं त्याच पद्धतीनं मानसिक आजार ज्या वेळेला स्वयंप्रकारे नियंत्रित होतात त्यावेळेला त्याचं श्रेय मांत्रिकाकडे मिळतं परंतु तरी देखील मांत्रिकाच्याकडे का, का जाऊ नये मुळात आपण हे बघितलं पाहिजे की मांत्रिकाच्याकडे लोक का जातात याचं कारण असं तुमच्या शेजारच्या माणसाला जर कुठल्या ना कुठल्या कारणाने आजार झाला तर तुम्ही त्याच्या घरी जाता चौकशी करता की बाबा रे तुला बरा आहे ना आता समजा त्याचा आजार वाढला तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाता बरोबर फळं घेऊन जाता समजा त्याचा आजार आणखी वाढला ऑपरेशन करायचं ठरलं तर तुम्ही काळजीनं विचारता हॉस्पिटलमध्ये झोपायला यायला पाहिजे का पैशाची काही मदत हवी आहे का आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या घराच्या शेजारी असलेला दुसरा माणूस अचानकपणे वेगळा वागायला लागला तासन तास तसाच बसून राहायला लागला स्वतःशीच पुटपुटायला लागला चुटक्या वाजवत स्वतःभोवतीच गिरक्या घ्यायला लागला तर मात्र त्याच्याबद्दल बोलताना तुम्ही दुसऱ्याला स्वतःच्या डोक्यावर बोटाने खून करत असं म्हणता स्क्रू ढिला झालाय त्याला येरवड्या किंवा ठाण्याला पाठवायला पाहिजे म्हणजे जर शारीरिक आजार असेल तर आजार जेवढा जास्त तेवढी सहानुभूती मिळते आणि जर मानसिक आजार असेल तर आजार जेवढा जास्त तेवढा उपहासपदरी येतो कुणाला असं वाटतं की आपल्याला उपहासाचं धनी व्हावं त्यामुळे माझं मन आजारी पडलं या ऐवजी मला कुणीतरी बाहेरच्या शक्तीने झपाटलं असं सांगणं हे सोपं असतं आणि तुम्ही बाबा बुवा मांत्रिक भगताकडे गेला की तो तुम्हाला हेच सांगत असतो हे जर त्याला सांगता आलं नाही तर तो असं म्हणतो की हा तुमच्या पूर्वप्राक्तनाचा दोष आहे काही ग्रहदोष आहे या सगळ्याच्याबद्दल आपल्याला शांती करता येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला निश्चितपणे बरं वाटू शकेल पुन्हा तो जो कोणी बाबा बुवा मांत्रिक भगत असतो हा सदैव उपलब्ध असतो डॉक्टरसारखं त्याच्याकडे क्यू लागावे लागत नाहीत डॉक्टरसारखं ठराविक वेळेमध्येच त्याच्याशी बोलावं वे लागत नाही डॉक्टरसारखे त्याला पैसे द्यावे लागत नाहीत एकंदरीत आपल्याकडे परंपरेने गुरु किंवा कल्चरल लीडर ही जी समाजामध्ये रुजलेली कल्पना आहे अशा स्वरूपाची भूमिका कमी जास्त प्रमाणात हा बाबा पार पाडत असतो तिथलं सगळं वातावरण जे असतं म्हणजे धुनी पेटलेली असते गुरुचरित्राची पोथी चालू असते या सर्व बाबी मनाचा आजार हा भूताचा संचार आहे असं मानणं आणि त्याच्यावरचा उपचार हा माझ्या बाबाकडे किंवा मांत्रिकाकडे किंवा भगताकडे आहे असं मानणं याला पूरक असतात पण तरीही कधीही या आजाऱ्यांना अशा लोकांच्याकडे नेऊ नये याचं कारण असं की हा आजार योग्य वेळी जर उपचार झाला तर बरं होण्याची जी शक्यता असते ती त्याला जर बराच विलंब झाला तर कदाचित कायमची दुरावते चाळीस वर्षापूर्वी मी ज्यावेळी एम बी बी एस झालो त्यावेळी एक तृतीयांश मानसिक आजार बरे होत एक तृतीयांश मानसिक आजार बरे होत आणि पुन्हा उद्भवत आणि एक तृतीयांश मानसिक आजारावर उपचारच नव्हता आज चाळीस वर्षानंतरची अशी स्थिती आहे की सत्तर ते ऐंशी टक्के गंभीर मानसिक आजार हे देखील जर योग्य पद्धती त्या पद्धतीचे उपचार योग्य वेळी केले आणि नातेवाईकांनी सहकार्य दिलं तर निश्चितपणे बरे होऊ शकतात त्यामुळे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की गंभीर मानसिक आजार जर होत असेल तर त्याच ठिकाणी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं किंवा संवेदनशील नागरिक म्हणून आपलं हे काम आहे की लवकरात लवकर त्याला चांगल्या स्वरूपाच्या उपचाराची मदत देणं पण या सगळ्याच्यामध्ये आधी जर आपण एक गोष्ट बघितली तर आणि ती जी गोष्ट आहे ती आहे प्रबोधनाची किंवा प्रतिबंधाची प्रबोधन म्हणजे काय आपल्याला हे माहीत पाहिजे की माणसाला मन असतं माणसाचं मन आजारी पडतं आणि आजारी पडलेलं जे मन असतं ते विपरीत पद्धतीनं वर्तन करतं सोळा सतरा वर्षाची मुलगी जर काहीतरी वेगळं वागायला लागली तर तिला मानसोपचार तज्ञाला दाखवण्याच्या ऐवजी असं सांगितलं जातं लग्नाचं वय झालंय लग्न करून द्या आता लग्न करून दिल्यानंतर तिचं मन सुधारेल कसं उलट लग्न करणं हे अनेक अर्थाने कष्टदायी जबाबदारी घेणं असतं नवी माणसं नवे संबंध यांच्याबरोबर जुळवावं लागतं तिचं मन आधीच मेटाखुटीला आलेलं असतं लग्नानंतर ते आणखी आजारी पडतं मग सल्ला दिला जातो एक मूल होऊ द्या म्हणजे सगळं ठीक होईल आता मूल होणं ही तर प्रचंड शारीरिक आणि मानसिक जबाबदारी असते तिचं मन आणखी बिघडतं आणि ज्याला आपण पोस्ट परप्युरल सायकॉसिस म्हणतो म्हणजे गरोदरपणानंतर येणारी गंभीर मानसिकता किंवा गंभीर मानसिक आजार त्या मुलीला सोसावा लागतो याचं कारण मन आणि मनाचे आजार याच्याबद्दलचं आपलं प्रबोधन कमी आहे आणि प्रतिबंध म्हणजे काय आजची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच जणांना एक किंवा दोन मुलंच असतात आणि त्यामुळे त्यांची अशी कल्पना असते की मुलाने तोंडातून शब्द उच्चारला रे उच्चारला की आपण तो पुरा केला पाहिजे नाहीतर आपण काही खरे पालक नाही लक्षात घ्या की या पद्धतीनं आयुष्यभर तुमच्या मुलांना त्याने तोंडातून उच्चारलेला शब्द ताबडतोब पुरा होण्याची कसलीही शक्यता नाही या जगामध्ये त्यांना अनेक नकार घ्यावेच लागणार इतकं हे जग स्पर्धेचं गुंतागुंतीचं आणि अवघड झालेलं आहे मग पुढं त्यांना पोलिओ होऊ नये म्हणून लहानपणी तुम्ही त्यांना पोलिओचे जंतू असलेले पोलिओचे डोस देता त्याच पद्धतीनं पुढं ते मानसिक ताणाची शिकार होऊ नयेत याच्यासाठी त्यांना नकार स्वीकारण्याची सवय ज्याला आपण लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स म्हणतो तो दिला पाहिजे काही गोष्टी तुला मिळणार नाहीत हे त्याला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे जीवनामध्ये नकाराच्या सह जगण्याची सवय त्याला लागली पाहिजे हे सगळं सांगायचं याचं कारण असं खरं म्हटलं तर आपल्या सरकारची घोषणा होती की इसवी सन दोन हजार सालापर्यंत सर्वांना आरोग्य ती प्रत्यक्षात आलेली नाही आहे दहा वर्षानंतर आपण बघतच आहोत पण सर्वांना आरोग्य याच्यामध्ये मानसिक आरोग्य हा आरोग्याचा फार महत्त्वाचा भाग आहे आणि ते मानसिक आरोग्य आज अंधश्रद्धेच्यामुळे काय आहे याची देखील आपल्याला समज आणि उमज नाही तेव्हा एका बाजूला त्याच्याबद्दलच्या अंधश्रद्धा समजावून घेणं दुसऱ्या बाजूला त्याच्या बाजूची मानसिकता समजावून घेणं आणि तिसऱ्या बाजूला त्याबाबतचं प्रबोधन आणि प्रतिबंधात्मक उपचार समजावून घेणं यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सतत प्रयत्न करते आपल्यापैकी सर्वांचं सहकार्य जेवढं मिळेल तेवढं त्याला हवंच आहे प्रासंगिक मनोविघटन म्हणजे काय याची प्रत्यक्षामध्ये पाहिलेली एक हकीकत मी तुम्हाला सांगतो एक खेडेगाव सधन कुटुंब आणि स्वाभाविकपणे त्यामुळे एक चांगली सून त्यांना मिळाली परंतु कुटुंब अत्यंत छळवादी होतं त्यांनी त्या सुनेचा उभा छळ मांडला सून तिला सोसण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता मात्र ती तोंडाळ होती तोंडामधून सतत शिव्यांचा पट्टा चालू असायचा पण शेवटी तीन चार वर्षानंतर ती दमली आणि एकदा तिने आपल्या शेतामध्ये आत्महत्या केली आणि जीव दिला आता घरी पैसा अडका भरपूर होता त्याच्यामुळे दुसरी बायको करून आणली दुसऱ्या बायकोचाही तसाच चा छळ चा 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 चालू झाला पण दुसरी बायको तर बिचारी गरीब गाय होती त्याच्यामुळे सगळा छळ ती निमूटपणे सहन करत होती अशी दोन वर्ष गेली एकदा ही दुसरी बायको संध्याकाळच्या वेळेला ज्या शेतामधल्या झाडाला टांगून पहिल्या बायकोनी जीव दिलेला होता त्या शेतामधून आली आल्यानंतर तिने डोक्यावर असलेला भारा खाली टाकला त्याच्यानंतर बघता बघता तिचा चेहरा बदलला तिचा आवाज बदलला ती पदराचं भान विसरली तिने आपले केस मोकळे सोडले आणि तिने घुमायला सुरुवात केली सगळं गाव होऊन जमलं नवरा कुठेतरी पारावर तंबाखू खात बसलेला होता त्याला बातमी गेली की आज काय तुमच्या घरी वेगळाच नूर दिसतोय तुमच्या बायकोच्या अंगामध्ये असं असं आलेलं आहे आता नवऱ्याला इतकी खात्री होती की आपली बायको ही आपल्या नजरेच्या इशाऱ्यावर चालते तो त्याच्या चा नेहमीच्या तोऱ्यामध्ये आला बायको घुमत होती तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणला काय गं सटवे काय लावलंय कळत नाही का, का? गप गुमान घरामध्ये जायचं नाहीतर कानाखाली आवाज काढीन आता जी बायको नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघू देखील शकत नाही आणि नवऱ्याच्या पावलाचा आवाज ऐकल्यानंतर जी घरामध्ये वळते अशी बायको सगळ्या गावाच्या समोर नवऱ्याने दम दिल्यानंतर एका क्षणात घरामध्ये पळेल अशी त्याची कल्पना आणि त्या दिवशी मात्र अघटीत घडलं जोरामध्ये घुमणारी ती बाई तिने गावाच्या समोर नवऱ्याचा शर्ट वर असा धरला खालपर्यंत ओढत टराटरा फाडला आणि ती असं म्हणाली मला मेलीला छळ करून मारलंय ते मारलंय आणि आता हिच्या मागं लागलाय हिला जर असा छळ केला तर एकेकाकडे बघून घेतल्याशिवाय सोडत नाही कोण म्हणाली पहिली बायको म्हणाली का दुसरी बायको म्हणाली दुसरी बायकोच म्हणाली कारण तीच तिथं होती कुणाच्या वतीनं म्हणाली पहिल्या बायकोच्या वतीनं म्हणाली खरं म्हणाली का खोटं म्हणाली खरंच म्हणाली म्हणजे काय झालं की असह्य ताणाच्यामुळे तिच्या मनाचं विघटन झालं आणि काही काळापुरतं तिने पहिल्या बायकोच्या भूमिकेमध्ये प्रवेश केला आणि स्वतःच्या मनामध्ये प्रचंड भावना ज्या साठून राहिलेल्या होत्या त्यांना वाट करून दिली दोन तीन तास ती घुमली नंतर निपचित पडली तिला घरामध्ये नेऊन ठेवलं पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ती गरीब गोगलगाय असलेली दुसरी बायकोच झालेली होती म्हणजे स्वतःच्या अंतर्मनामधला ताण ज्यावेळी असह्य होतो त्यावेळी तो ताण यांना त्या स्वरूपामध्ये बाहेर येतो आणि त्या क्षणी मात्र त्याचं जे रूप असतं ते त्या बाईच्या अंगामध्ये कुणाचा तरी संचार झाला आहे किंवा कुठल्या तरी मृत व्यक्तीची बाधा झाली आहे या पद्धतीनं आपण विचारात घेतो या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर मग अधिक चांगल्या प्रकारे आपण या परिस्थितीचं आकलन करू शकतो